आमदार न्यूज परिसर में सर्वोच्च न्यायालय के मुख्य न्यायाधीश शरद बोबड़े के हाथों दिव्यांग जनों को कृत्रिम अंग वितरित किया गया। इस मौके पर बड़ी संख्या में दिव्यांग जन मौजूद थे। राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधि सेना प्राधिकरण व भगवान महावीर विकलांग सहायता समिति जयपुर महावीर इंटरनेशनल के संयुक्त तत्वावधान में सर्वोच्च न्यायालय के मुख्य न्यायाधीश शरद बोबड़े, न्यायमूर्ति भूषण गवई, कार्यवाह मुख्य न्यायमूर्ति बीपी धर्माधिकारी, न्यायमूर्ति रवि देशपांडे की प्रमुखता में आज सुबह 11 बजे विधायक निवास में दिव्यांग कृत्रिम अंग वितरण शिबिर का उद्घाटन किया गया। जो है आपल्याला पाहायला मिळालेला आहे, अतिशय सेन्सिटिव गोष्ट झालेली आहे आणि ह्याला सगळं श्रेय याचं जातं माननीय मुख्य न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांना, श्री बोबडे साहेब। बोबडे साहेबांनी सगळ्यांना इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे की अशा तऱ्हेचे काम कॅम्प वेळोवेळी करण्यात यावे, याचे प्रयत्न करण्यात यावे आणि ते आपल्या सगळ्या रिजनमध्ये करण्यात यावे, जेणेकरून मॅक्झिमम लोकांना याचा सगळा फायदा घेता येईल आणि त्यांचं अपलिफ्टमेंट होईल, सेटलमेंट होईल, रिसेटलमेंट होईल आणि ते सगळ्या योग्य स्तरावर पोचतील सगळ्या ठिकाणी। या दृष्टीने हे कार्य फार अतिशय महत्त्वाचं पवित्र कार्य आहे जे हाती घेतलं। याबद्दल मी श्री भगवान महावीर सहायता समितीचं अत्यंत आभारी आहे की ज्यांनी आम्हाला आज ही संधी दिली की सगळ्या लोकांच्या समोर ह्या फॅसिलिटीज पोहोचवण्याची, याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे। इस अवसर पर दिव्यांगजनों को कृत्रिम अंग दिए गए। शिबिर 7 मार्च तक जारी रहेगा। शिबिर के लिए करीब 4000 दिव्यांगजनों का चयन किया गया था। नागपुर के आमदार परिसर से कैमरा पर्सन सुभाष के साथ संजय मीरे, NBC News नागपुर।